सो हॅलो मित्रांनो, आणि आज आम्ही सगळे म्हणजे मयुरी आणि आम्ही तिला हेल्प करणार आहे. सो आज आपण बनवणार आहे खानदेशी फुनके. सो फुनके ही डिश आहे खानदेशची, आणि ते फुनके आणि कढी ह्या दोघं ह्या कॉम्बिनेशनसोबत खातात ते फुनके कढीसोबत. सो तुम्हाला दाखवतो ती मेकिंग प्रोसेस कशी. हे रवन म्हणता त्याला, चणा डाळ वगैरे याचं हे बनणार आहे फुनके. ओके, याची कढी बनणार आहे वगैरे. हा कांदा, कांदा खूप जास्त प्रमाणात लागतो. सो मोहितने हा कांदा ह्या मशीनद्वारे बारीक करून दिलेला आहे मयुरीला. सो अशा प्रकारे प्रिपरेशन आहे. खूप सारा कोथिंबीर लागणार आहे. सो स्टे ट्यून. सगळे वाट बघताय त्या फुनके बनायची. रिदास पण वाट बघतोय. रिदास त्याच्या काका लोकांसोबत बिझी आहे खेळण्यामध्ये. फुनके खूप हेल्दी असतं मित्रांनो. चण्याची डाळ आहे, चण्याची डाळ आणि मुगाची डाळ. चणा डाळ मूग डाळ. सो प्रोटीन्स अँड पौष्टिक पण असेल. हॅलो मित्रांनो, सो जेवण वगैरे आमचं सगळं झालं आहे. माझं ऑफिसचं काम सुरू आहे. सो मोहित, शुभम आणि तुषार हे तिघंही इंजिनिअरिंगला आहे, आणि तुषार लास्ट इयरला आहे, शुभम पास आउट झाला आहे, आणि मोहित सेकंड इयरला आहे इंजिनिअरिंग, कॉम्प्युटर इंजिनिअरिंगला. सो त्या तिघांना मी एक मिनी प्रोजेक्ट दिलेला आहे, रिक्वायरमेंट दिली आहे. एक कॅफे आहे, ठीक आहे, कोल्ड कॉफी भेटणारं जे कॅफे, त्या कॅफेचं एक सॉफ्टवेअर बनवायचं आहे. त्याच्यासाठी मी त्यांना एक रिक्वायरमेंट दिली आहे की कसं बनणार ते सॉफ्टवेअर, कसं बनणार. एक पर्सन येणार, ते तिथून बर्गर विकत घेणार, पिझ्झा विकत घेणार, कोल्ड कॉफी घेणार, समोसा घेणार, व्हॉटेवर जे विकत घेणार, त्याची एक एंट्री व्हायला पाहिजे सेफ, त्याचा एक बिल जनरेट व्हायला पाहिजे. ओके, प्लस त्याचा स्टॉक मेंटेन व्हायला पाहिजे. 1 ते 2 दिवसामध्ये त्यांना हा प्रोजेक्ट बनवायला सांगितला मी, मिनी प्रोजेक्ट. सो त्यांच्या पर्सनल यूजसाठी किंवा एक त्यांचा रिझ्युमे स्ट्रॉंग बनण्यासाठी मी त्यांना तो टास्क दिलेला आहे. सो तुम्ही बघा, मी तुम्हाला दाखवतो की त्यांचं डिस्कशन कसं चाललं आहे. त्यांना एक पूर्ण स्पेसिफिक रूम देऊन दिलेला आहे, स्पेशल रूम. त्या स्पेशल रूममध्ये ते डिस्कशन करतात आणि प्रोजेक्ट इम्प्लिमेंट करणार आहे त्याच्यामध्ये. सो डेटाबेस डिझाईन केला का? कोणते एक तर आहे प्रोडक्ट, कस्टमर, प्रोडक्ट, हा कस्टमर, कस्टमर आणि बिलचा. ओके, बिलचं टेबल असणार. अच्छा, बिल आम्हाला बिल भेटलंय, बिलचं सॅम्पल. हा, व्हेरी गुड. जुडिओ जुडिओ अ फ्यू आवर्स लेटर दाखवतो प्रॉडक्ट. इथं काय टाकलंय कस्टमर चांगलं, ठीक आहे, डायरेक्ट टोटल बिल. तो प्रॉडक्ट म्हणजे समजा त्यांनी की बर्गर घेतला, तर किती बर्गर घेतले, 1, 2, 3
त्याचा बॉग ते पाहिजे ना बोलले माहिती का एकच जमीन मध्ये एकच माणूस आपण एकच आयटम दोन तीन तर घेऊ शकतो ना म्हणजे समजा पाच मित्र आले का रे पाच मित्र आले तर पाचही वेगवेगळं बिल बनवायचं स्वतःसाठी बनवताय कॉफीसाठी बनवताय A few moments later. So, work from home plus मी त्यांना प्रोजेक्ट दिला एक काम करायला कारण की ते असे गेम खेळत होते व्हिडिओ गेम खेळत होते मोबाईलवर सो तो गेम पबजी वगैरे काहीतरी का कॉल ऑफ ड्युटी खेळत होते सो त्यांना आता कामाला लावलंय सो त्याचा एक फायदा होईल त्यांच्या रेझ्युमेमध्ये पण ते एक हा असा प्रॅक्टिकल प्रोजेक्ट टाकू शकतात आणि ते त्याच्यावर 10 ते 15 मिनटं त्या प्रोजेक्टवर बोलू शकतात एक चांगला टास्क दिला त्यांना आणि त्यांच्याकडनं तो मला करून घ्यायचा आहे सो मित्रांनो स्टे ट्यून तर आता मित्रांनो हा व्ह्यू आपल्याला जो दिसतोय डायरेक्ट हा व्ह्यू आता मध्ये आड चढायचा होणार आहे इथं आपल्याला आता ग्रीन बसणार आहे तर ग्रीलवाले काका आलेले त्यांचा टेम्पो आलाय का तो बघा टेम्पो तिथून ग्रील उतरते ही सगळी ग्रील आपल्या इथे आता बसणार आहे रिदांश चल मागे सर चल घरात घर नाही चलो हे बघा असं ऐकत नाही हा म्हणून आपल्याला ग्रील बसावं लागतं इथं सो आता इथे ग्रील राहील मित्रांनो तर आता ह्यांचा डेटाबेस पण क्रिएट झाला आहे प्रोजेक्टचा डिझाईन झालं आहे डेटाबेस पण अप्रूव्ह झालेला आहे पण आता त्यांना जायचं आहे याचं मोहितचं कॉलेज सुरू होतं आहे आणि शुभमचा क्लास सुरू होतं आहे सो त्यामुळे ते चालले आहे वारजेला आणि ते मला तिथून स्क्रीनशॉट पाठवणार आहे की व्हिडिओ पाठवणार आहे की प्रोजेक्ट रन झालेला आहे की नाही झालं आहे सो आपण त्यांना 3 ते 4 दिवसाचं आपण व्हॅलिडिटी दिली आहे सो ते 3 ते 4 दिवसाच्या डेडलाईनमध्ये ते प्रोजेक्ट कम्प्लीट करून देणार आहे तुषार पण त्यांना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगने कनेक्ट होणार अच्छा आणि तो प्रोजेक्ट ते करणार आहे आणि मी तुम्हाला दाखवणार आहे फायनल प्रोजेक्ट जर झाला तर होईल ना 100% हा प्रोजेक्ट होणार आहे 100% सो आता मोहित जाणार आहे लोणावळ्याला शुभम वारजे आणि तुषार वडगाव बुद्रुक पुणे चलो मित्रांनो बाय स्टे ट्यून सी यू अगेन आणि हे तिघही सुपरस्टार आहे आपल्या ब्लॉगचे सो तो जो क्वेश्चन कोण बनेगा करोडपती पार्ट 2 येतोय त्याच्यात हे तिघ आहे येतोय किंवा येऊन गेला असेल मित्रांनो तो नसेल बघितला तर बघून घ्या आयटॅब बटनवर क्लिक करा आणि तो ब्लॉग पण बघा ज्याच्यात या तिघांनी भारी उत्तरं दिले असले क्वेश्चन असे वेगवेगळेच उत्तरं दिले सो तो ब्लॉग नक्की बघा त्याच्यात खूप एंटरटेनिंग ब्लॉग आहे मित्रांनो तो KBC पार्ट 2 चलो बाय निदान काका चालले बाय कर डॉक्टर खेळतोय इंजेक्शन दे काकांना काकांना इंजेक्शन दे काकांना इंजेक्शन दे या काकाला इंजेक्शन दे या काकाला दे नाही पायावर घेतो तो स्वतः पायावर घेतो ना तो सगळ्यांना पायाला ओ
टाली इधर इकड़ो 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 चला चला मजा इकड़े घे टाला चला चल काका येत आहे काका येत आहे काका बाय 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 तू बॉक्स पैक कर दीदीला पण बाय अरे तू खेळत होता